कांद्याची पाट टाकली आहे मी। ही जी पानं आहे धुवून ठेवली आहेत, आता त्याला आपण चिरून घेऊया। झुणक्यामध्ये अर्थात थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती जास्त, कारण त्याशिवाय तो खमंग होत नाही। आपण करतो शेवग्याचा पानाचा झुणका, आणि तो करण्यासाठी आपण फक्त इथे तेलात आपण फोडणी टाकलेली आहे, जिरे वगैरे टाकलेले आहेत, थोडे दीड, आणि आपण कांद्याची पाट टाकून नंतर आपण इथे शेवग्याची पानं चिरून घेतलेली आहेत। आता या ठिकाणी आपण लाल तिखट वापरतो आहे, कोणी बऱ्याच वेळा हिरवी मिरची पण वापरतात, पण लाल तिखट या झुणक्यामध्ये छान लागतं, त्या दृष्टीने मी इथे तिखट वापरतो आहे। हळद टाकलेली आहे, तिखट, आणि आता याच्यामध्ये जाणार आहेत ही पानं। याला आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे। टाकूया थोडं मीठ, त्याचबरोबर आपण थोडं थोडंसं याच्यात बेसन टाकायचं आहे। वा, मस्त होणार आहे अजून का। साधारणपणे अर्धी वाटी, अर्धा ते पाऊण वाटी मी याच्यामध्ये बेसन टाकलेलं आहे, मीठ आपण आधीच टाकून घेतलेलं आहे। थोडासा एक पाण्याचा हात टाकू आपण, कुकर मारू। आणि याला आता झाकून घेऊया। आता याला मी फक्त वाफ आणून घेणार आहे, एक 5-7 मिनटं याला शिजवून घेणार आहे मस्तपैकी, आणि नंतर प्लेटमध्ये काढून वरती कोथिंबीरीचं गार्निश करून घेणार आहे। बस हे मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। शेवग्याच्या भाजीचा झुणका बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शेवग्याची भाजी, कांद्याची पात, लाल तिखट, बेसन, कोथिंबीर, तीळ, मोहरी, जिरं, हळद आणि मीठ। कृती: प्रथम कांद्याची पात कापून घ्यावी, कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, तीळ, कांद्याची पात, हळद आणि लाल तिखट घालून परतून घ्यावं। त्यानंतर शेवग्याची पानं चिरून कढईतील मिश्रणात घालून वरून मीठ, बेसन आणि पाण्याचा शिंतोडा देऊन एक वाफ काढावी आणि डिश सर्व्ह करावी। बघा असं लावलं, आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं, बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते? नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाही आहे का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं, असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे। हो माहिती, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील। अबा पुन्हा आला बघ, घे बघू। हे एक ना एक दिवस घडणारच होत। आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते।
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते आहे.